विकास कार्यों की मंजूरी की गई फाइलों को मनपा व एनआरटी अधिकारियों द्वारा लटकाए जाने को लेकर पूर्व नगर सेवकों में भारी नाराजगी देखी जा रही है। अधिकारियों के इस रवैये से संतप्त पूर्व स्थायी समिति अध्यक्ष बाला बोरकर ने सवाल दागा कि विकास कार्य लटकाए जा रहे हैं, जिससे जनता परेशान है। आगामी दिनों में चुनाव होने वाले हैं और ये लोग जनता के सामने कौन सा मुंह लेकर जाएंगे। उन्होंने प्रेस परिषद में चेतावनी दी कि अगर अधिकारियों ने विकास कार्यों का रास्ता साफ नहीं किया तो मनपा आयुक्त व एनआईटी चेयरमैन के कक्ष में सीवर लाइन की गंदगी फेंकेंगे, सड़क पर उतरकर आंदोलन किया जाएगा। उन्होंने बताया कि नई सीवेज लाइन की फाइल मनपा अधिकारी ने जोन कार्यालय में वापस भेज दी है। महानगर पालिका आणि एनआईटीचे पूर्ण अधिकारी हे जेव्हापासून महानगर पालिका भरताप झालेली आहे आणि नगरसेवक लोक आपल्या आपल्या घरी बसलेले आहेत किंवा आपले संघटनेचे काम करत आहेत, पण त्यापासून या महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी गटर लाईनच्या समस्या, गटर लाईनच्या दुरुस्त्या, नंतर याच्याकडे लक्ष नाही, नंतर लोकांच्या कंप्लेंट आहे यांच्याकडे लक्ष नाही, चेंबर तुटलेले आहे, झाकणं तुटलेले आहे यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही, म्हणून या विरोधामध्ये आज मी प्रेस बोलवली आहे। आणि एनआयटीमध्ये असे आहे की एनआयटीमध्ये माननीय गडकरी साहेबांनी 13 करोडचे कामं माझ्या प्रभागात दिले होते, 13 करोडचे कामं माझ्या प्रभागात दिले होते आणि 13 करोडचे कामं दिल्यानंतर ते 6 महिने विसरून गेले, 6 महिने विसरून गेल्यानंतर त्यांनी मला 6 महिन्यानंतर फोन आला की त्यांच्या डिपार्टमेंटचा फोन आला की जो तुम्हारी जो 13 करोडची लिस्ट आहे वो भेजो करके, ती लिस्ट पाठवली मी, नंतर त्यांनी मला बोलून त्या फाईला बनवल्या प्रोसेसले लागल्यानंतर कोणता अडथळा आला का त्या फाईला रोखल्या गेल्या। नंतर या विषयावर तर मी अनेकदा चेअरमॅनसोबत बोललो पण ते काही सांगायला तयार नाही, पण मला याच्या विषय आहे की ह्या कोणी रोखल्या हे चेअरमॅननी क्लिअर सांगावं आणि लोक पब्लिकला सांगावं, क्योंकि पब्लिकमध्ये मी जे माहिती दिलेली आहे पब्लिकला मी सांगितलं आहे तुमच्या गल्लीतला रोड बनणार आहे, तुमच्या वस्तीतला रोड बनणार आहे, तुमच्या घराकडली गटर लाईन बनणार आहे, ही पब्लिक आज मी पब्लिकमध्ये आज मी शून्य पडीन ना, आज पब्लिकला मी सांगितलेलं आहे की जे तुमच्याकडल्या गटर लाईन बनणार आहे हे बनणार आहे रोड बनणार आहे। आणि या अगोदर मी तुम्हाला सांगतो, या अगोदर मी नरेश गावंडे असताना आणि सहायक आयुक्त मुरुणे असताना दोन्ही चेंबरमध्ये संडासचा मलमा हा टाकला होता आणि 4 महिने चेंबरमध्ये हे लोक बसू शकले नव्हते, म्हणून मी हे 13 या 14 तारखेला या दोन्ही चेंबरमध्ये जर हे कामं पूर्ण झाले नाही माझे 12 तारखेपर्यंत 11 तारखेपर्यंत तर हे जे कामं पूर्ण झाले नाही तर मी हे मलमा त्यांच्या चेंबरमध्ये टाकेल आणि मग त्यांना मालिक बने की बाला बोरकर हा पुराना बाला बोरकर आज जिवंत झाला, की पुराना बाला बोरकर हा शांत झाला होता आणि हा बाला बोरकर आता कसा उघडीस येईल त्यांना माहीत पडेल। आणि आज हे 13 कोटीचे कामं रुकले काऊन रुकले? एनआईटी ने 14 करोड़ के कार्यों की फाइल तैयार की लेकिन आगे कुछ नहीं किया। अधिकारियों के रवैये से राज्य में सत्तासीन भाजपा के ही पूर्व नगर सेवक संतप्त हो गए हैं, वे प्रशासक राज से त्रस्त हो गए हैं। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।